आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण पोलीस स्टेशनला असतात तेव्हा कामत अरुंधतीला बोलतो, ओ बाई तुम्ही गप्प बसा, तुम्ही सगळे माझ्या मुलाचं काहीच करू शकत नाही, तसंही माझा वकील बोलेल तुमच्यासोबत. तेव्हा सुलेखाताई बोलतात, याची गरजच नाही, आणि त्या नितीनला आवाज देतात. त्यानंतर नितीन एक बॅग आणतो आणि तो पोलिसांच्या पुढ्यात ठेवतो. तेव्हा सुलेखाताई बोलतात की मी तुमच्या विरोधात पुरावे गोळा करायला गेले आणि काय बॅग भरून निघाले कामत. तेव्हा त्या सांगतात की तुमच्या मुलाचं सर्व काही उघड झालं आहे. नीलने त्या दिवशी कॅमेरा ऑन केला आणि सगळं काही रेकॉर्ड झालं. त्यात त्याने ईशासोबत जे काही केलं आणि यशने त्याच्या बचावासाठी त्याला मारलं हे सर्वच उघड झालं आहे. आणि मग त्या सांगतात की तुम्ही कंपनी खोलून लोकांना लुबाडता. तेव्हा अरुंधती बोलते की आम्ही आता यशला घरी नेऊ शकतो ना. पोलीस बोलतात हो, पण दुसरीकडे घरचे सगळे वाट बघतात. आई तर देवासमोर बसतात. तेव्हा संजना नितीनला कॉल करते आणि रडायला लागते. घरी सर्व जण घाबरतात, पण ती सांगते की नीलाने कामच सापडले. त्यानंतर घरी ते सगळे कधी येतील याची वाट बघतात. घरी यश आल्यावर आई सगळ्यांची नजर काढते आणि सगळेच भावूक होतात. त्यानंतर यश सगळ्यांचे आभार मानतो. तर आपण पुढच्या भागात पाहणार आहोत की सुलेखाताई बोलतात, आपण अजूनही नीलवरची केस मागे घेतली नाही, पण पुढे केस नेण्यासाठी ईशाला पोलीस स्टेशनला जाऊन सगळं काही घटना सविस्तर सांगावी लागेल. तेव्हा ईशा बोलते, नाही मला ही केस लढायची नाही, आणि यश घरी आला एवढंच मला हवं होतं. तेव्हा आशुतोष बोलतो, ईशा काय झालं, तुला कोणी त्रास देतं का की जबरदस्ती करतं? तर आता नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी बघत रहा आई कुठे काय करते ही मालिका फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर.